चल चल पळ 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 हा गर्दुल्ला झोपलाय. कल कल चल चल, अरे फोन कर रहा हूं. रुक रुक उसको ले. हॅलो हॅलो हॅलो. ओके ओके. सुष्मिता सुष्मिता सुष्मिता. हा आलो आलो. अरे मला कसा तुम्ही आज नाले सफाईची पाहणी केलेली आहे. मुंबईची मान्सून पूर्व तयारी किती टक्के पूर्ण झाली आहे? वेगवेगळ्या ठिकाणी आज तुम्ही प्रत्यक्ष भेट दिली, काय सांगाल? 1979 एकंदरीत नाले सफाईचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई महापालिकेकडून एक बैठक घेतल्याप्रमाणे जी मी अपेक्षा केली होती की हार्ड बेस लागेपर्यंत नाले सफाई झाली पाहिजे. कारण जेव्हा हार्ड बेस लागेपर्यंत नाले सफाई आपण करतो तर त्याची कॅरिंग कॅपॅसिटी वाढते आणि त्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार होत नाही. गेल्या वेळेस देखील आपण हा प्रयोग केला होता
तेव्हा कचरा गाळ माती चिखल किती काढली यापेक्षा त्या भागामध्ये पाणी साचलं नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे यावर्षी देखील मी एक बैठक घेतली मुंबई महापालिकेचे आयुक्त गगरानी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्यासोबत आणि त्यामध्ये काही सूचना दिल्या. त्या सूचनांप्रमाणे या ठिकाणी जवळपास 269 किलोमीटर नाले आहेत मुंबईचे आणि हा मिठी रिव्हर जो आहे हा जवळपास 18 किलोमीटर आहे. हा अतिशय नदीसारखा मोठा हा मिठी रिव्हरचा नाला आहे आणि यामध्ये देखील आता सूचना केलेली आहे हार्ड बेस लागेपर्यंत तुम्ही हा नाला साफ करा आणि जेणेकरून नाला सफाई ज्या ज्या भागामध्ये होती आहे त्या भागातल्या अधिकाऱ्यांनी देखील फील्डवर उतरून नाले सफाईची पाहणी केली पाहिजे. आयुक्त स्वतः फिरत आहेत, सुधाकर शिंदे आहेत, बांगर आहेत, अश्विनी जोशी आहेत, ही सर्व टीम आणि आमचे सर्व सहाय्यक आयुक्त वार्ड ऑफिसर अमित सैनी आहेत, सर्व लोक रस्त्यावर उतरले. ॲक्च्युअल फील्डवर उतरल्यामुळे सिस्टीम अलर्ट होते, काही गोष्टी ज्या काही राहून जाऊ शकतात त्या राहून जात नाहीत आणि सगळ्या ज्या बाबी पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरतात त्या आपल्याला रिझॉल्व करता येतात आणि त्यामुळे नाले सफाईसाठी मी स्वतः या ठिकाणी आज पाणी दौरा करतो आहे. माझी नागरिकांना देखील सूचना आहे, विनंती आहे की या नाले सफाईमध्ये सहकार्य केलं पाहिजे. कचरा नाल्यामध्ये न टाकता कचरा कुंडीत टाकला पाहिजे आणि त्याचबरोबर जे नाल्याच्या बाजूला जे अतिक्रमण आहे त्यामुळे नाले अरुंद झालेले आहेत ते नाले रुंद करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. शेवटी नाले रुंद असतील तर त्या वस्तीमध्ये पाणी साचणार नाही. आज जिथे 13 मीटर रुंदी होते तिथे 100 मीटर रुंदी या ठिकाणी महापालिकेने केलेली आहे आणि ज्यांचं अतिक्रमण काढलेलं आहे त्यांना देखील नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मी स्वतः दिलेल्या आहेत. त्यामुळे कुणाचंही नुकसान यामध्ये होणार नाही परंतु नाले सफाईच्या कामामध्ये नाल्यावरचं जे अतिक्रमण आहे ते त्यांच्यासाठीच काढणं गरजेचं आहे. कारण जर पावसाळ्यामध्ये पाणी भरल्यामुळे लाखो रुपयांची मालमत्तेची हानी जीवित हानी तिथल्याच भागातल्या लोकांची होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा, कुणालाही वारेवर सोडलं जाणार नाही, त्यांना पर्यायी व्यवस्था केली जाईल, त्यांना आर्थिक कॉम्पन्सेट केलं जाईल आणि त्याचबरोबर जे लँडस्लाईड जागा आहेत ज्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत त्यातली एक जागा बघून आलो आणि तिथं देखील आम्ही सेफ्टी नेट लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचंही काम युद्ध पातळीवर सुरू होईल जेणेकरून त्या भागातले लँडस्लाईड होणार नाही आणि जे अति धोकादायक आहे त्यांना देखील महापालिका विनंती करेल की बाबा तुम्हाला तुम्ही शिकवा. त्यांना देखील MMRDAची जी घरं आहेत मी मुखर्जींना सांगितलेलं आहे, MMRDAच्या घरांमध्ये त्यांना तात्पुरते त्यांचं सेफ्टी नेट लावेपर्यंत त्यांना सुरक्षित करेपर्यंत त्या ठिकाणी देखील राहण्याची व्यवस्था आम्ही करतो. तरी श्रेयवादाची लढाई चालू आहे असं सुद्धा अनिल परब आरोप करत आहेत कारण आपण एकीकडे नाले सफाईची पाहणी करतात दुसरीकडे असे सेलर सुद्धा करतात यावरून ते आरोप करत आहेत. हे बघा आमचा उद्देश काय, नाले सफाई झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार देखील आपापल्या भागामध्ये नाले सफाई व्यवस्थित झालेली आहे की नाही हे पाहता ती चांगली गोष्ट आहे. हळू रे हळू हे जी काही ते नाले सफाई चांगली व्हावी आणि लोकांना रिलीफ मिळावा या दृष्टीने सगळं होत आहे. त्यामुळे याच्यावर कुठल्या श्रेयवादाची लढाई नाही, यामध्ये एकच आहे कुठल्या श्रेयवादाची लढाई नाही. आमची जबाबदारी आहे, ही मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे की नाले सफाई योग्य पातळीवर झाली पाहिजे आणि म्हणून मी स्वतः सांगितलं हार्ड बेस. आता बघा इथे हार्ड बेस काही ठिकाणी काही ठिकाणी हार्ड बेस लागला नाही, तिथलं काम चालू आहे. त्या ठिकाणी शिल्प पुष्ट जो पुशर आहे तो देखील लावलेला आहे. ती आपली कुठली जलपर्णी जे की नाल्यामध्ये ते ट्रक्सर मशीन आहे ते लावलेलं आहे जेणेकरून पूर्ण यंत्रणा जे आहे पलटूनवर आपल्या पोकळीत आहे.
जेणेकरून नाले सफाई पूर्णपणे 100% झाली पाहिजे. हा सगळा प्रयत्न आहे. त्यामुळे कुठलेही काही श्रेयवाद नाही, कुठलं काही कोणाला क्रेडिट घ्यायचं नाही. आमचा उद्देश एवढाच आहे. आणि हे पाणी सगळं जेव्हा भरती असतात एवढं सगळं स्टोरेज केलं करोडो लिटर. त्यामुळे तो देखील जमिनीचा भाग आहे आणि त्यामुळे नाले सफाई पूर्णपणे अतिशय यशस्वीपणे आउटलेट बंद करून एक सिल्वर लाईन त्याला आपण एसटीपी मध्ये एसटीपी मध्ये त्याचं पाणी किती टक्के झालं, किती हे केलं यापेक्षा मला माझी अपेक्षा आहे की पावसाळ्यामध्ये पाणी तुमच्या कामाला एवढं नाही सफाई इकडे. आता काही ठिकाणी 98% झाले, काही ठिकाणी 100%. 100% मला समाधान नाही. तुम्ही हार्ड बेस लागेपर्यंत काढा, हार्ड बेस लागेपर्यंत काढा. आजूबाजूचे जे काही नाल्याच्या बाजूला जिथे स्कोप आहे नाला रुंद करण्याचा तो करा, जेणेकरून पाण्याचा फ्लो जो आहे कॅरिंग कॅपॅसिटी वाढेल. आणि पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेकडे त्यामुळे जे अधिकारी सर्व काम करतात, जे अधिकारी त्या भागात त्याच्या भागामध्ये ज्यांचे झाले आहेत त्यांची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे बोलतात तरी कसा जे अधिकारी कामात कुठलाही करते त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते. हे देखील आणि त्यामुळे मागच्या वर्षाचा अनुभव आम्हाला चांगला आलेला आहे आणि यावेळेस देखील पाणी या ठिकाणी भरणार नाही अशा प्रकारचं एक नियोजन मुंबई महापालिकेने केलं. दुष्काळी भागात देखील हा मी दावा घेतलेला आहे. हा चारा पाणी टंकी पिण्याचं पाणी लोकांचं पिण्याचं पाणी यावर देखील आपण नियोजन केलेलं आहे. मुंबई महापालिकेने देखील पाण्याची टंकी असून याची सर्व पूर्वतयारी नियोजन हा निर्णय चल चल पळ 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 पळ.